2 लाखाची स्पर्धा तुम्हाला भेटीसाठी येईल. नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल. चला विनंती असेल कांबोडे क्रिकेट संघ दैवत परेश आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. काही खेळाडू कदाचित ऑन द वे असतील. तर या ठिकाणी राबण बैलाचे मालक आणि सुप्रसिद्ध उद्योजक विशाल दादा यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सरचं स्वागत. 5556 या ठिकाणी यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. विशाल दादा यावं आपलं सरचं स्वागत. रणजित दादा घरत आपलंही सरचं स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. मेट्रो के गार्ड बिलकुल बॉबी कोहली मॅच का आनंद लेते. बॉबी कोहली आपका भी स्वागत करते इस प्रतियोगिता के माध्यम से. सीनियर गार्ड के तौर पर हमें इन्हें देखा गया है और काफ़ी अच्छा वो मेट्रो में उनकी काफ़ी अच्छी योगदान रही है. तर चला मॅच आपण स्टार्ट करूया. तर मॅच होईल स्टार्ट. टॉस जिंकलाय जय हनुमान 11 कामोटे क्रिकेट संघानं आणि निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा. सलामीचा गोलंदाज निक्यू गोबारे. तर संजय शेठ ठाकूर स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक तुम्ही पाहताय. संजय शेठ यावं आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर विशाल दादा जोशी आपल्याला विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. जाऊया मॅचच्या दिशेने. निखिल गोबारी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. शिवांश ट्रान्सपोर्ट कामोठे अभिषेक दुबे सर यांच्या वतीनं हे पारितोषिक दिलं जाईल. येस मॅच इज ऑन. बघा खेळाडू आहेत मैदानावरती, त्यांना विनंती असेल जरा बाहेर हो आपण. गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न. फटका फसला होता परंतु पॉईंटचं क्षेत्ररक्षक छेलखाली येईल बॉल लाडवेल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना बंटी जोशी ज्याने मागची बोकडीवीरा स्पर्धा गाजवली त्या स्पर्धेमध्ये बायकर मॅन ठरला. भरपूर चांगली नेहमी त्याच्या माध्यमातून खेळी होत असते. विवेक जोशी आले असेल त्यांचं त्यांनाही आपण विनंती करू यावं व्यासपीठावरती. एका धावेने इथे संघाचं खातं उघडत असताना बंटी जोशी. 4 षटकांची लढत पहिल्या फेरीतला शेवटचा सामना तुम्ही एन्जॉय करताय. ओ लव्ह फुल टॉस बॉल. नमित पगडे बिगिटचा प्रयत्न. फटका फसलाय. डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलला जज करतील आणि साहिल यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. पहिला धक्का आरसीसी पेट टीमला. बॅट्समन नमित पगडे बॅक टू द पवेलियन. निकू गोबारी शिवांश ट्रान्सपोर्ट्स अभिषेक दुबे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. रोशननं ज्या ज्या ठिकाणी हा संघ खेळत असतो त्या त्या ठिकाणी अभिषेक दुबे यांच्याकडून पारितोषिकं दिली जात आहेत. मग आपण कुंडेबॉलची स्पर्धा पाहिली तर आदर्श सरपंच उपसरपंच त्या स्पर्धेमध्ये हा संघ चॅम्पियन झाला होता. बुरदुलच्या नाईट स्पर्धेमध्ये जरी पराभूत झाला असला त्याच्यानंतर या संघानं उंच भरारी घेतली आणि मात्र तो संघ एक दर्जेदार कामगिरी करत असताना. मागचा सामना तुम्ही एन्जॉय केलात. त्या ठिकाणी जवळजवळ चेतनने जबरदस्त फलंदाजी केली आणि त्या दमदार फलंदाजीच्या जोरावरती तो सामना मात्र जिंकला आणि दापोली संघाला मात्र या स्पर्धेतून पराभवाचा सामना करावा लागला. निखिल गोबारी पहिलाच घडी पाद करत असताना बघा 15 मिनिटांमध्ये कामोटे क्रिकेट संघ तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही उशीर घेतलात तर मग एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल शेवटच्या षटकामध्ये. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर होता चेंडू. पंच तिथे अवांतर घोषित करतायत. अवांतरच्या मदतीनं एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होईल. धाबा लागले धावफलकावरती. 1 गडी बाद असताना 2. आज नमित पगडेला तुम्ही सलामीला पाहिलात. याच्या अगोदर जर विचार केला तर सोहेल शेख नेहमी सलामी फलंदाजीसाठी यायचे. वेगवान बॉल बॅटची बाहेरची कडा लागली होती. फिल्डिंग खराब आहे त्या ठिकाणी. फायदा मिळेल फलंदाजाला. शेवटच्या क्षणापर्यंत बॉल पर्यंत धावून जातील अडवतील.
तोपर्यंत धावा मिळतील. दोन दोन धावेच्या मदतीनं सोहेल पोहोचले दोन या धावसंख्येवरती. स्वतःचं खातं उघडत असताना आणि संघ जाऊन पोहोचलाय तो चार या धावसंख्येवरती. रोशन, एकच मॅच आपण फक्त पाहिलीत की तिथे धाबा 60 वरती झाल्या होत्या, त्याच्यानंतर कानपोली संघाने त्या बनवल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही संघाला 50 आकडा गाठता आला नाही आहे. परंतु या मॅचमध्ये दोन बलाढ्य संघांमध्ये तुम्हाला चांगली फाईट पाहायला मिळेल. बेगी ठावेत आहे फटका, फसलाय क्षेत्ररक्षक येत आहे दूरवरून अडवतील. जबरदस्त फिल्डिंग बारक्याच्या माध्यमातून हा छेल टिपला गेलाय. अजून एक धक्का RCC पेट 11 टीमला. दोन विकेट, 1000 रुपयाचं पारितोषिक. शिवांश ट्रान्सपोर्ट्स अभिषेक दुबे यांच्या वतीनं हे पारितोषिक आलं, 1000 रुपयाचं पारितोषिक. षटक देखील पहिलं कम्प्लीट. एक चेंडू मला तोटे शिल्लक, दोन बॉल शिल्लक असतील. व्हेरी गुड लाईन आणि लेंथने गोलंदाजी करतायत नमित पगडे, त्याच्यानंतर सोहेल शेख. पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून रोशन, जी आपण डे नाईट फॉर्मॅट स्पर्धा पाहिलीत त्या स्पर्धेमध्ये RCC पेठ संघ जेव्हा ग्रामीण सामना खेळत होता त्या ग्रामीण सामन्यामध्ये तेज जोशीने जी फलंदाजी केली, तडाकेमंद फलंदाजी, मेडल ऑर्डर्सला आले, अर्धशतक ठोकला त्याने सुरैया संघाविरुद्ध आणि त्या सामन्यामध्ये भरीव कामगिरी करून RCC पेठ संघानं तो सामना जिंकला होता. गुड्डू जोशी मॅचचा आनंद घेत असेल, त्यांचंही आपण स्वागत करूया. निखिल गोबारी व्हेरी गुड कम बॅक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उदाहरण इथे दाखवत असताना थोडा अडचणीमध्ये संघ. रातोके कातील वैभव रोशन, आपण नेहमी या संघाला पाहिलं तर रात्रीमध्ये या संघाचा भरपूर दमदार खेळ होत असतो, परंतु इथे थोडीशी पडझड सुरू झाली आहे. बामणडोंगरी संघ, पेठ संघ प्रथम नेहमी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असतात, परंतु इथे पाहावं लागेल. आता बॅटिंग त्यांना जशी पाहिजे तशीच आली आहे, परंतु विकेट्स देखील गमावलेत पहिल्या ओव्हरमध्ये. ओ कव्हरच्या वरून केलेत फटका, क्षेत्ररक्षक येत आहे दूरवरून, बॉलला अडवतील. आउटफील्ड फास्ट, परंतु तीन खेळाडू चेंडूच्या मागे, एकालाही बॉल अडवता आला नाहीये. आणि पाहता पाहता डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे, सीमारेखा पार चौकार. चार धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 8 या धावसंख्येवरती. पंटी जोशी यांना खऱ्या अर्थानं अमर कला क्रीडा मंडळाचे सदस्य प्रणय पाटील कासप यांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आपण स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. आणि मित्रांनो, आपण जर विचार केलात या स्पर्धेचा, खऱ्या अर्थानं नेहमीच या संघाला ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हाही त्यांच्या पाठी राहिले, आणि संघ फॉर्ममध्ये असला तरी त्या संघाच्या पाठी राहतात. आणि या संघाची खऱ्या अर्थानं भिंत ज्यांना आपण संबोधतो, गणेशदादा जोशी, हे देखील मॅचचा आनंद घेत असतील, तर त्यांचाही आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. षटक क्रमांक पहिला होईल कम्प्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावा लागतात धावफलकावरती. दोन गडी बाद असताना 8 धावा. रोशन, आठवतं जेव्हा RCC पेठ क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय कामगिरी थोडीशी खराब झाली, परंतु चार षटकांचा सामना असेल. परंतु या अगोदर RCC पेठ मागचे काही जर वर्ष आपण उलटून पाहिलीत तर हा संघ थोडा बॅकफूट होता, आणि त्याच्यानंतर या संघानं अशी भरारी घेतली आता मागे वळून पाहत नाही या संघ. गणेशदादा जोशी, आपलंही मनापासून स्वागत, खास करून नेहमी या क्रिकेट संघासाठी आपण बॅकबॉन, आपण या संघाचे पाठीराखे, या संघाचे पॅकर्स देखील राहिलेत, त्यांना विनंती असेल याबाबत व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. जय हनुमान कांबोटे वन द टॉस, फिल्डिंग करण्याचा निर्णय सार्थ ठरलाय. एक चौकार जरी आला असला तरी दोन महत्वाचे गडी गमावलेत. डगआउटमधून इशारा केला जातोय की चार षटकांची लढत असेल, इथून तुम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. तन्वीर शेख आणि बंटी जोशी ही जोडी मैदानावरती पाहताय. गोलंदाजीमध्ये चेंजेस होईल, नवीन गोलंदाज येत आहेत रोशन म्हात्रे. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक उंच सुदर्शन गायकर नंतर जर कोण असेल तर तुम्ही रोशन म्हात्रेला पाहताय. KJN कामोटे जुई नौपाडा प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने दमदार खेळ करत असताना विजेतेपद पटकावलं होतं. दिशा दिले फक्त बॉलला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतील, रिस्की रन होती. वेगाने दोन धावा पलून काढल्या, दोन धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 10 या धावसंख्येवरती. पहिली बॅटिंग करत असताना किमान 40 ते 35 धावांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. एक चांगलं टार्गेट तुम्ही सेट करू शकता, कारण तुमच्याकडे गोलंदाजी आहे, त्याच्यामुळे तुम्ही देखील एक चांगला टार्गेट सेट करणं गरजेचं असेल. ओ लवली स्ट्रोक, बॅटच्या रडारमध्ये बॉल आलाय आणि उत्तुंग असा बॅट्समन बंटीच्या बॅटमधून हा षटकार येतोय. पहिला षटकार या इनिंग्स मधला, याच्या अगोदर एक चौकार आला होता, परंतु रोशन मात्रेवरती हा हल्ला चढवलाय तो बंटी जोशीनं आणि षटकार. षटकाराच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 16 या धावसंख्येवरती.
चांगली मैच तुम्हाला पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये। सध्याच्या घडीमध्ये हे संघ चांगले फॉर्म मध्ये आहेत आणि जर आपण विचार केलात बंटी जोशीचा विकेट खूप इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये, कारण त्यांना टार्गेट सेट करायचं असेल तर मात्र तुम्हाला 24व्या चेंडूपर्यंत थांबावंच लागेल। धावा झाल्या धावफलकावरती, त्या सोला बारकिया रोशन सारखे दिग्गज फलंदाज असतील या, आज तुम्हाला परेश इन ऍक्शन मध्ये देखील पाहायला मिळत आहेत। राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज, ओ बॅकफूटवर जाऊन कट मारण्याचा प्रयत्न करत होते परंतु सोडून दिलाय बॉलला ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरून। व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांचा, व्हाईटच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 17 या धावसंख्येवरती। एक चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न दोन खेळाडूंच्या मध्ये तुम्ही पाहताय। कवरच्या दिशेने चेंडूला ढकलून काढला, एक धाव कंप्लीट होते, बॉलला उचलतील, अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळाली। बघा या क्षणाला या धावींची गरज, धावा कशा येऊत परंतु धावा घेणं तुम्हाला महत्वाचं ठरेल। दोन धावा मिळतील, दोन धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 19। 10 सरासरी जरी राखली तरी 40 धावा तुमच्यासाठी भरपूर काही पुरेशा ठरू शकतील, परंतु पाहूया प्रयत्न कसे असतील। शेवटच्या क्षणापर्यंत हे दोन फलंदाज मैदानावरती तळ ठोकून राहतील। कट केलाय बॉलला, खेळाडू येईल डीपमध्ये आडवेल बॉलला, दुसरी धाव यावेळेस मात्र नकार दिलाय। या अगोदर दोन धावा पळून काढल्या त्याच्यानंतर इथे देखील तोच प्रयत्न होता परंतु तन्वीरने सांगितलं बाबा आता थोडं थांब रे जेणेकरून तुझ्या विकेटची गरज असेल या संघासाठी। एक धाव मिळेल, धावा लागल्या त्या 20। दुसरं षटक मार्गस्थ असताना या ओव्हर्समध्ये अजूनही दोन चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल। बंटी जोशी आणि तन्वीर ही सलामी, बंटी जोशी सलामीला आलेत, त्याच्यानंतर चौथ्या ओव्हर्समध्ये चौथ्या नंबरच्या क्रमांकावरती तन्वीर शेख आलेत फलंदाजीसाठी। गोलंदाज रोशन सज्ज, बो बॅटची बाहेरची कडा लागली आहे, विकेट किपरच्या मागे क्षेत्ररक्षक आहेत, सोनू अडवतील बॉलला, कोणती धाव नाहीये, गुड कम बॅक। षटकार आलाय दुसऱ्या बॉलवरती, त्याच्यानंतर एकही मोठा फटका खेळून दिला नाहीये, व्हेरी गुड कम बॅक। कम बॅक कशाला म्हणावं हे दाखवत असताना रोशन मात्रे, जेव्हा जेव्हा रोशन दोन दिग्गज संघ खेळत असतात तेव्हा तेव्हा प्रेक्षकांची युट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर जे लाईव्ह पाहत असतात। फटका फसलाय, बॅट्समन होतील बाद, तन्वीर बॅक टू द पॅव्हिलियन। षटक क्रमांक दुसरं कंप्लीट, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागते धाव फलकावरती, त्या 20-3 गडी बाद असताना RCC पेठ संघ। तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॉबी कोहली थोडेसे नाराज असतील, थोडंसं टेन्शनमध्ये तुम्ही त्यांना पाहताय। सर्व्हिसच्या माध्यमातून हा छेल टिपला गेला, षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती येत आहेत जय हनुमान कामोटे संघाचे कर्णधार दैवत मात्रे, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज। आज कुठेतरी थोडेसे खेळाडू देखील कमी पाहायला मिळत आहेत, सुबोध नाहीये, चेतन नाहीये, विक्रांतसारखे दिग्गज खेळाडू एक टफ टर्निंग परफॉर्मन्स म्हणजे फलंदाजी ज्यांची मजबूत समजली जाते ते तीन खेळाडू देखील या टीममध्ये नाही आहेत, परंतु आता गोलंदाजी मार्कवरती दैवत मात्रे यांच्यावरती जबाबदाऱ्या असतील। किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते। पाहूया दोन टीममध्ये एक लढाई चांगली पाहायला मिळेल। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत ते दैवत मात्रे, बंटी जोशी याच्या समोर गोलंदाजी करतील। शफल झाले होते, स्टंप कव्हर केले होते, स्वीप करायचा होता बॉलला, निर्धाव चेंडूची समाप्ती होते, गुड कम बॅक। मागच्या काही चेंडूंचा विचार केला तर व्हेरी वेल, गुड बॉलिंग आता पाहायला मिळते ती जय हनुमान कांबोडे संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून। चार चेंडूंवरती फक्त एकच धाव आली आहे मागच्या, कारण शेवटचे तीन चेंडू पाहिले दुसऱ्या षटकातील, तिथे विकेट देखील गमावलाय तन्वीरचा, एकच धाव आली आहे। निर्धाव चेंडूची समाप्ती इथे देखील होत असताना वैर दैवत त्यांच्याकडे व्हेरिएशन देखील तुम्ही पाहताय, चांगले गोलंदाज आहेत त्या टीममध्ये। बॉलच्या अगदी समोरून खेळून काढलाय बॉलला, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतील, रोशन अडवतील, तोपर्यंत एक धाव मिळेल, एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय
तो 21 या धावसंख्येवरती स्लो अगदी तुम्ही ही धावा पाहताय. एकच षटकार या इनिंग्स मध्ये एक जमेची बाजू म्हणजे रोशन बंटी जोशी मैदानावरती असताना देखील या धावा थोड्याशा थांबवल्या गेल्यात. ही महत्त्वाची गोष्ट असेल ती जय हनुमान कांबोटे क्रिकेट संघासाठी. चला नवीन फलंदाज निखिल शेलके हे देखील पीट होत आहेत कांबोटे संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. सलग 2 विकेट जर घेतले तर शिवांश ट्रान्सपोर्ट्स अभिषेक दुबे यांच्या वतीनं आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज खेळाडूंसाठी असेल. दैवत मात्र गुड कम बॅक गुड बॉलिंग फक्त एकच जाव. आतापर्यंत खर्च केली आहे परंतु यावेळी सल्ला चढवलाय फटका फसलाय की काय शेवटच्या क्षणाला प्रयत्न भरपूर चांगले झाले रोशन मात्रे यांच्याकडून परंतु साइड स्क्रीनला हा बॉल जाईल सीमा रेषा पार षटकार आणि बंटी माफ करा निखिलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. रोशन आठवत असेल जेव्हा बाग 11 तलोजा नाईट स्पर्धा होत असे व्हायची तेव्हा या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा विक्रम देखील केलाय. परंतु तो आता थोडासा कुठे ना कुठे मिडल ऑर्डर्सला फलंदाजी करत असतो परंतु ती धमक आहे त्याच्यामध्ये. गुड कम बॅक लगेचच उत्तर देत असताना निखिल शेलके 3 बॉल 6 धावा त्याने बनवल्यात. या ओव्हर्समधला हा शेवटचा चेंडू असेल. धावा लागल्या धावफलकावरती एकूण 27 धावा. थोडासा आला घातला मी म्हणेन RCC पेठ संघाच्या फलंदाजांना. टॅप केलाय बॉलला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत अडवतील तोपर्यंत एक धाव मिळेल हे षटक देखील कम्प्लीट होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत धावफलकावरती त्या म्हणजेच 28. रोशन यातून जो जिंकेल तो खेळेल मला तर वाटतं ओम साई एकता स्पोर्ट्स बंगारपाडा या संघासोबत. कारण मागचे तुम्ही जर सामने पाहिलेत तर 2 सामने जिंकून अक्षरा एंटरप्राइजेस ओवले संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. आणि आज आपल्याला एक संघ उद्या एक संघ परवा एक संघ सुपर 4 मध्ये आज पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला कुठला संघ पाहायला मिळेल. प्रेक्षक देखील तुम्ही भरपूर एन्जॉय करत असताना या स्पर्धेमध्ये बघा उद्याचा पहिला मॅच असेल क गट मोहा कोलीवाडा आणि कोण बरोबर तुम्हाला 6 वाजता 6:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 7 वाजता पहिला सामना स्टार्ट होईल 6:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आणि लगेचच 5 मिनिटाने पहिला सामना चालू केला जाईल याची नोंद घ्या. तर पहिला सामना असेल मिहिरा स्पोर्ट चांबारली विरुद्ध करावे. दुसरा सामना बामणडोंगरी विरुद्ध YCC हर्षिल 11 भादवड. तिसरा सामना वाकलन विरुद्ध दारावे आणि शेवटचा सामना वडवली प विरुद्ध मांडा. अशा उद्याच्या या लढती अ गट असेल या स्पर्धेचा. ओ यावेळी सारे हिट करण्याचा प्रयत्न सोनूने जर हिट केला असता तर फलंदाज बाद झाले असते. व्हाईट बॉलचा इशारा आले पंचांचा व्हाईटच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 30 या धावसंख्येवरती. बंटी जोशी येत आहे स्ट्राईक एंड वरती. ही जी स्ट्राईक चेंज झाली त्याच्या कदाचित फायदा होतो की काय प्रयत्न करतायत बंटी मात्र प्रॉपर टायमिंग करू शकत नाहीयेत. एक धाव मिळेल डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलला अडवतील तोपर्यंत एक धाव. मटेरियल ट्रेन तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल आणि त्या समोर भोवताली वसलेलं हे मैदान कारण तुम्ही पाहताय. एक धाव धावा लागले धाव फलकावरती 31 धावा. लगातार प्रयत्न केले जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून परंतु रोशन प्रॉपर बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. या इनिंग्समध्ये आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 2 षटकार लागलेत. एक निखिलच्या बॅटमधून आणि दुसरा षटकार लागलाय तो बंटीच्या बॅटमधून. त्या व्यतिरिक्त प्रयत्न करतायत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी देखील असावी लागते. आता बंटीला इथे सिद्ध करावं लागेल या स्लॉग ओव्हरमध्ये. प्रॉपर टायमिंग झालाय परंतु लॉंग ऑनच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार. इट्स अ कडक 6 आणि 6 धावेच्या मदतीनं संघ आता वेगाने भरारी घेतोय. संघ धावा लागले धावफलकावरती त्या RCC पेट टीमच्या 38 धावा. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार होत नाहीये. शेवटी जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच खऱ्या अर्थाने विजय प्राप्त होतो. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढले एक धाव कम्प्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु कलेक्टिंग खराब. त्याचा डायरेक्ट हिट झालाय कदाचित त्याच्यामुळे बारक्याने देखील त्या बॉलला कलेक्ट करू शकले नाहीयेत. एक्स्ट्रा धाव मिळेल. आता स्ट्राईक असेल बंटी जोशी यांच्याकडे. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन दोन धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 40 या धावसंख्येवरती. एक सन्मानजनक टार्गेट. रात्रीच्या वेळी जर आपण विचार केलात या गुलाबी थंडीमध्ये तुमचे गोलंदाज चमकदार कामगिरी करत आहेत.
चालीस पंचाळीस धावा देखील पुरेशा ठरू शकतील या मॅच मध्ये। पुन्हा एकदा अगदी खोलवरचा चेंडू होता, तिथे एक धाव तर मिळेल, दूरवरून क्षेत्ररक्षक येतील, बॉलला अडवतील, तोपर्यंत दोन धावा इथे कंप्लीट करतायत आणि दोन धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 42। या इनिंग्स मधला हा शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला तर आय थिंक 50 जवळ जाऊ शकतील, परंतु प्रयत्न असतील जयनमन कामोटे क्रिकेट संघाचे की इथे त्यांना थोडंसं थांबवावं लागेल। खेळ असा दाखवा की जिंकला आलं नाही तरी पाय चालेल, परंतु आपली छाप सोडता आली पाहिजे। पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली होती LBW ची, परंतु अपीलला मात्र इथे स्वीकार नाहीये। पंचाने एक धाव मिळेल, इनिंग देखील कंप्लीट होईल आणि इथे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 43 जिंकण्यासाठी 11.00 सरासरीनं 44 धावींची गरज असेल। नेक्स्ट मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ओमसाई एकता स्पोर्ट्स भंगारपाडा क्रिकेट संघ वाट पाहत असेल की त्यांच्या समवेत कुठला संघ येईल। RCC पेठने पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात, त्या अर्थातच 43 आणि 44 धावींचं टार्गेट असेल। तर बघा टार्गेट असेल टोटल 44 धावींचं, तर फलंदाजांना देखील सुवर्ण संधी असेल। जेव्हा मैदानावरती कामोटे संघ उतरेल तेव्हा खऱ्या अर्थानं निकू यांच्यासाठी प्रत्येक षटकार आणि चौकारला 500, बारक्या कांबळे यांच्यासाठी प्रत्येक चौकार षटकारला 500 आणि सर्व खेळाडूंना सलग दोन चौकार आणि दोन षटकार याच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राईज। जाऊया कॉम्बॉक्समध्ये चेंजेस होईल, आता तिथे बनवायचे आहेत ते 44 धावा आणि जोडले जातील कर्णला विभागातील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते रोशन पाटील मराठी समालोचक। धन्यवाद। धन्यवाद प्रवीण। 44 रनची गरज आहे प्रत्येक षटकामागे, 11.00 रिक्वायर्ड रनची गरज आणि पहिली जोडी सोनू आणि त्याच्या बरोबरीने बारक्या, सोनू पाटील आणि बारक्या कांबळे ही जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये। चला मॅच लगेच सुरू करा आपण प्लीज। बॉबीभाई कोळी डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी बॉबी कोळी 44 रन करत नुकतीच। प्रवीण आपण भिवंडी परिसरामध्ये एक स्पर्धा पाहिली, गोरसई बी टीमला 42 धावा या टीमने करून दिल्या नव्हत्या पेठ संघाने, खूप चांगली गोलंदाजी मानकोलीच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 10 रनने पराभूत केलं होतं गोरसई टीमला, बलाढ्य संघाला। नाईट स्पेशालिस्ट तळोजा खारघर बेल्ट म्हटला की खरं तर रात्रीचं क्रिकेट खेळणारे संघ तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील। प्रवीण एक काळ आपण पाहिला खरं तर तळोजामध्ये सिल्वर ट्रॉफीचं आयोजन केलं होतं, अगदी चांदीची ट्रॉफी होती आणि त्या ट्रॉफीचा मानकरी राहिला होता जयनमान नावडे संघ। सध्याच्या घडीला आपण पाहिलं RCC पेठ ज्या पद्धतीने ज्या बहरात आहे तेवढाच तो संघ त्या काळी बहरत होता, परत प्रशांत खानावकरांचा संघ मधू कधी कधी बॅट पॅच आयुष्यामध्ये
चढ़ उतार अपन नेहमी पाहिले ते चढ़ उतार प्रत्येकाच्या वाट्याला येतात आणि सध्या तो संघ बॅटपाच मध्ये आहे परंतु सध्याच्या घडीला रायगड ग्रामीण मध्ये नाईट क्रिकेट मध्ये ज्या संघाचा आपण आवाज उल्लेख करतो संघ आहे आरसीसी पेट आणि एका बाजूने आपण पाहिला आणखीन एक ताकदवर संघ रायगड टेनिस क्रिकेट विश्वातला कामोटे जय हनुमान कामोटे या दोन टीमच्या दरम्यान ही लढत पारख्या कांबळे कशा पद्धतीने स्टार्ट देईल यावर डिपेंड राहील कळतं या सामन्याचा रिझल्ट कारण शहबाजने एकदा लाईन पकडली की मग तो मात्र नेहमी इकॉनॉमिक असेल हे त्याचं ठरलेलं आहे त्यामुळे सुरुवात जर का बारक्याने चांगली करून दिली स्टार्ट जर चांगला मिळाला तर या या ठिकाणी संघर्ष अंतिम षटकापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत तुम्हाला इथे पाहायला मिळेल लेट्स प्ले गेम इज ऑन डावाला सुरुवात झाली डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आहे त्यानंतर आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हर फुलटॉस बॉल एज लागून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चालला आहे आणि इथे मात्र आउट ऑफ द ऑफ स्टम यॉर्करचा हा प्रयत्न शहबाज शेखचा इथे पाहायला मिळाला सिंगल रन देखील आलेली नाही डॉट बॉल आला आहे चांगली गोलंदाजी मिडॉनमध्ये पंटी प्रत्येक बॉल नंतर त्याला मार्गदर्शन करतो एका बाजूने शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट पॉइंट लेग शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट गली शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लाऊड अपील झाले प्रचंड अपील या विकेटसाठी होत आहे आवाजही खूप कमी आहे त्यामुळे आता डाऊट्स क्लिअर आहेत पंचांना योग्य तर निर्णय पंचांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दिला जाईल आणि त्या निर्णयाचा सन्मान हा तुम्हालाही करावा लागेल आवाजामध्ये निर्बंध या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत खरं तर कुलवे नोडमध्ये आपण सध्या आहोत आणि मोरावे गावाची ही स्पर्धा आई गावदेवी चषक 2023 पारख्या कांबळे आणि एका बाजूने सोनू पाटील हे दोन फलंदाज अगदी योग्य निर्णय घेतील पण दोन्ही पंच आणि त्या निर्णयाचा सन्मान हा दोन्ही संघातील खेळाडूंना करावा लागेल चला पंच निर्णय घेतला आपण कोणीही तिथे जाऊ नका कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट तिथे करू नका योग्य निर्णय हा तुमच्यापर्यंत दिला जाईल टेनिस बॉल क्रिकेटचा हा सुवर्ण काल आहे प्रवीण अल्ट्रा एज तंत्र जर का विकसित झालं असतं तिसरे पंच सँडी पालकर सर या प्लीज टेक्निकल ऑपरेटर चला आपण देखील या ऑनफील्ड अंपायरचा सॉफ्ट डिसिजन देखील इथे ग्राह्य धरला जाईल आणि इथे त्यांच्याकडून माहिती मिळाली बॉल विकेट किपरने कॅरी केला की नाही पाहायचा आहे यस बॉल विकेट किपरने सेफली कॅरी केला की नाही पाहायचा आहे क्रुशल डिसिजन आहे कारण बारक्या कांबळे आपण पाहिला तर रायगडचा वेल फिनिशर आणि सर्वांच्या नजरा बॉबी कोहली टेन्शनमध्ये आहेत त्यांच्या नजरा इकडे आहेत आणि रावण बैलाचे मालक खरं तर आपण पाहत आहे या ठिकाणी विशाल जोशी विवेक जोशी यांचं आपण स्वागत करूया निर्णय पेंडिंग आहे तुम्ही पाहता सर्व पेठ संघाचे सर्व खेळाडू एकजूट झाले ते मात्र या निर्णयाच्या आतुरतेने वाट पाहत आहे निर्णय काय असेल आता सँडी पालकर सर आणि साईप्रीत लावचे टेक्निकल ऑपरेटर त्या ठिकाणी आहेत अगदी अचूक माहिती तुमच्यापर्यंत दिली जाईल बघा कोणत्याही प्रकारची कमेंट आपण 12 खेळाडू करू नका पंच आणि कमिटी जो निर्णय घेतील तो अंतिम राहील सर्वप्रथम पंच हा निर्णय घेतील तो निर्णय अंतिम ग्राह्य धरला जाईल पहिली रात्र या स्पर्धेची आणि पहिल्या रात्रीतला हा फ्रेश चौथा सामना पेठ विपक्ष कामोटे उद्याही तुम्ही पाहताय ए लॉटचे तुम्हाला सामने पाहायला मिळतील ज्यामध्ये मांडा असेल दारावे असेल चांबारली वाकण दिग्गज संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील मुरबी संघ देखील तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये इथे पाहायला मिळेल निर्णय अजूनही पेंडिंग आहे चला लवकर डिसिजन घ्या वेळ होतोय चला लवकर डिसिजन घ्या ऑनफील्ड अंपायर सर तुमचा निर्णय काय नॉट आउट तर इथे कॅमेऱ्यामध्ये डाऊट्स क्लिअर होत नाही त्यामुळे सॉफ्ट डिसिजन जो आलाय पंचाचा तोवर मात्र ग्राह्य धरला जाईल चला सामना सुरू ठेवा खेळाडू सुरक्षित लक्ष असू द्या कॅमेऱ्याच्या काही गोष्टी निदर्शनात येत नाही त्यावेळेस मात्र ऑनफील्ड अंपायरचे निर्णय हे अंतिम असतील आणि या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाला रिव्ह्यू नाही आहे फक्त बीमर आणि रनआउटसाठी पंच रिव्ह्यू घेतील लक्ष असू द्या मी पुन्हा एकदा सर्व संघांना सांगेल
पंचांसाठी फक्त रिव्ह्यू असेल, परंतु खेळाडूंना कोणत्याही संघाला कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. खेळ थांबला आणि पुन्हा एकदा डावाला सुरुवात. दोन डॉट बॉल नंतर शहबाज पुन्हा एकदा वॉरिन ट्रॅकमध्ये ओव्हर द विकेट समोर बारक्या कांबळे. फुल टॉस बॉल टर्न केलाय, फक्त पॉवर प्लेचा योग्य वापर. पॉवर प्ले मध्ये इथे मात्र चांगलं शॉर्ट सिलेक्शन. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अगदी जवळून बॉल वेगाने निघून गेला, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर आलाय चौकार. अजूनही 40 धावा करायच्या देणाऱ्या काही बॉलमध्ये चौकार मिळाला या चेंडूवरती. आणि आता 21 चेंडूमध्ये 40 रनची गरज. 21 बॉल 40 धावा हे समीकरण. गणेश दादा जोशी खरं तर यांचाही आवाज उल्लेख करू, संघाच्या अगदी कठीण काळापासून संघाच्या सुवर्ण काळामध्ये त्यांचं दमदार योगदान. इथे कवर्समध्ये हा फटका ड्राईव्ह केला बॉलला, एक्स्ट्रा कवरला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो, सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ, 5 धावा धावफलकावरती. प्रतिषटक 11.00. याच दरम्यान अमितजी पाटील स्किमर फॅमिली यांचं इथे आगमन, मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. अमितजी पाटील साहेबांचं करूया स्वागत. इथे ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द विकेट, LBW च्या स्वरूपात खेळाडू बाद. पुढे आले होते सोनू पाटील आणि त्यानंतर मात्र त्यांचा महत्त्वाचा विकेट मिळाला टीम RCC पेटला आणि पहिला धक्का बसला या ठिकाणी कामोटे संघाला. 5 धावा धावफलकावरती इथे आपण पाहताय. अजूनही मोठं टार्गेट, कारण या क्रुशल कंडिशनला या नाईट मॅचमध्ये समोर बॉलिंग स्ट्रेंथ भरपूर चांगली आहे त्या संघाच्या अगेन्स्ट या धावा बनवणं एवढंही सोपं नाही आहे कामोटे संघाला. परंतु कामोटे संघाचा खेळाडू रोशन मात्रे खरं तर आपण पाहिला चांगला हरवणारी खेळाडू. कामोटे संघासाठी हा खेळाडू लावला, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे शॉर्ट सिलेक्शन, त्याची बॉलिंग, सर्व काही खरं तर आपण पाहिला चांगल्या पद्धतीने होताना आपण पाहिल्या. आणि तो खेळाडू आता मैदानाच्या मध्ये दाखल होतोय, रोशन मात्रे. काही दिवसापूर्वी आपण पाहिली होती पार्किंग बॉयज ग्रुप आयोजित नगर सेवक ट्रॉफी. बंटी भोईर, बंटी डिजिटलचे सर्वे सर्व आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण कामोटे नगरीमध्ये पाहिली. त्यामध्ये रोशन पाटील बा खरं त्याला मालिकावीराची बाईक मिळाली. आणि आज या ठिकाणी कामोटे संघाचे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असा तुम्ही पाहताय. शहबाज तयार ओव्हर द विकेट समोर रोशन. बॉलला सोडून दिलाय, लेफ्ट केलाय आणि पंचांनी सांगितलं हा वाईड बॉल आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर चालला बॉल, त्यामुळे वाईड घोषित केला. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येत वाढ होईल. 6 धावा धावफलकावरती. मैदानाच्या अवतीभोवती आता आलोड गर्दी प्रेक्षकांची वाढली आहे. ओवळ्याचा संघ खरं तर भरपूर विश्रांती घेतो, त्यांनी खूप चांगली कामगिरी आजच्या रात्रीमध्ये केली. 2 सामने सलग जिंकले आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. इथे पुन्हा एकदा स्क्वेअर लेगमध्ये फटका चांगला आहे, लास्ट बॉलवरती आला, अतिशय निर्णायक फटका. रोशन मात्र या खेळाडूच्या माध्यमातून आणि तब्बल 10 धावा आल्या. प्रवीण, RPLच्या स्टेजमध्ये आपण पाहिला जेव्हा वीर मराठा जोहे संघासोबत सामना झाला होता तेव्हा शहबाजच्या अगेन्स्ट प्रयास पाटीलने केलेली फलंदाजी कोण विसरेल. कधी कधी आपण पाहिलं लाईन तुम्ही जर का मिस केली, अगदी डाव्या अशा जर बॉल टाकला तेव्हा त्या चेंडूमध्ये धावा देखील येताना आपण पाहिल्या. आणि अगदी वाईड यॉर्करचा जर तुम्ही प्रयत्न केला ऑफस्टिकच्या बाहेर तेव्हा मात्र अनेक अडचणींना फलंदाजांना देखील सामोरं जावं लागलं. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, पेट संघाला सूचना आहे थोडी घाई करा प्लीज, कारण बराच वेळ आपण पाहिला रिव्ह्यूसाठी देखील वाया गेला आहे. त्यामुळे आता अगदी योग्य वेळेवरती आपल्याला ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायची. एक संघ सुपर 4 आपल्याला क्वालिफाय करायचा आहे. 10 रन स्कोर कार्डवरती 18-34 समीकरण. पनवेल समालोचक असोसिएशनच्या अध्यक्ष किरणजी पाटील नुकतीच आपण पाहिली खरं तर पनवेल प्रीमियर लीग भव्य दिव्य असं आयोजन. पेठ पाडा मेट्रो स्टेशनच्या अगदी बाजूला अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेचे आयोजक पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील, त्याचबरोबर प्रवीण गायकर रॉकस्टार आणि याच गावचा एक उत्कृष्ट आवाज आमचे मित्र मनोज म्हात्रे, त्यांना तुम्ही समालोचक डिपार्टमेंटमध्ये पाहताय. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आलेत या ठिकाणी अरबाज शेख. खरं तर आपण पाहिलं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार एके काही मिळाला होता. आणि आज शहबाज आणि अरबाज या दोन भावांनी मात्र
या पेट संघाला भरपूर चांगलं बॅकअप दिलंय बॉलिंगच्या डिपार्टमेंटमध्ये. आणि त्यामध्ये आता या ठिकाणी अरबाज बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय पंचांच्या डाव्या बाजूने. इथे एश लागली आहे, बॉल मागे चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, टाळ्यांचा गजर होतोय कामोट्याच्या प्रेक्षकांकडून. दोन्ही संघाचे पाठीराखे जेव्हा जेव्हा पेठ संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो किंबहुना कामोटे संघ जेव्हा एका स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा मोठ्या संख्येने हे दोन्ही संघांचे पाठीराखे संघासोबत असतात. आणि इथे मात्र टाळ्यांचा गजर झाला कामोटे वासियांच्या माध्यमातून. चार धावा आल्या, चार रनने संघ पुढे चाललाय, 14 धावा धावफलकावरती. अजूनही 30 रनची गरज 17 चेंडूमध्ये. 17 बॉल आणि 30 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. खूप चांगलं बॅटल इथे, फटका फसलाय. आणि सोहेल त्या ठिकाणी 17 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला त्याच्या हातामध्ये झेल देऊन मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. बारक्या कांबळे सॉफ्ट डिसमिसल, लगेच प्रत्युत्तर अरबाज शेखचं पाहायला मिळालं, विकेट मिळाला. आणि इथे आपण पाहू शकाल या ठिकाणी या विकेटची गरज होती खरं तर पेट टीमला. बॉबी कोहली प्रचंड खुश झाले या विकेटनंतर, त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला एक वेगळा विलक्षण आनंद पाहायला मिळाला. संघाचे पाठीराखे, आपण जेव्हा गावासाठी खेळतो आपला संघ जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा खरं तर आपल्या संघासोबत आपल्या गावाची प्रतिष्ठा ही नेहमी पणाला लागलेली असते. त्यामुळे गावाचे पाठीराखे नेहमी तुम्हाला त्या ठिकाणी मोटिवेट करत असतात चांगल्या चांगला खेळ तुमच्या माध्यमातून होण्यासाठी. आणि इथे मात्र दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने या ठिकाणी मैदानाच्या अवतीभोवती गर्दी करून या सामन्याचा आनंद घेत. नवीन खेळाडू गौरव चिपलेकर, अजून एक खरं तर मधल्या फळीतला पीच हिटर ज्याला म्हणतात खरं तर आक्रमक खेळाडू गौरव चिपलेकर मैदानामध्ये. फुल टॉस बॉल, 20 सेफ मध्ये हा फटका, झेल खाली क्षेत्र रक्षक, चांगला फटका होता, टाइम केलं होतं, परंतु ड्यू फॅक्टर बघा 12 नंतरचा हा मधला काळ मध्यरात्र आणि या रात्रीमध्ये आता थोडासा मॉइश्चरचं प्रमाण दमटपणा ज्याला आर्द्रता पण म्हणतोय ती वाढली आहे, त्याचा फायदा इथे मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळाला. नवीन खेळाडू परेश म्हात्रे यावेळेस मैदानामध्ये चालला, इनॅट नंबर 5. नेहमी आपण बारक्याने परेशला ॲज अ ओपनर म्हणून बऱ्याच वेळा पाहिलं, परंतु आता कधी कधी असं म्हणतात प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर. प्रॅक्टिस हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सराव जर तुमचा चांगला असेल तर तुम्ही एक चांगला परिपक्व खेळाडू बनवू शकताय. आणि विदाऊट प्रॅक्टिस असल्या कारण कदाचित आपण पाहिला इथे स्ट्रॅटर्जी बदलली कामोटे संघाने. जर एखादा टॉप ऑर्डरचा खेळाडू मिडल ऑर्डरला जर का येत असेल तर कामोटे संघाची बॅटिंग किती मजबूत आहे हे तुमच्या निदर्शनास येईल. या मॅचला कलाटणी जर द्यायची असेल तर या दोघांना एक चांगली भागीदारी मैदानामध्ये करावी लागेल. किंबहुना एका बाजूने अरबाज शेखने जर का आणखीन एक विकेट घेतला तर मात्र इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होईल या स्पर्धेतली आजच्या रात्रीतली चांगली गोलंदाजी. परेश स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये आलाय. 10 फलकावरती 14 त्रिफळाची विकेट हॅट्रिक पूर्ण केली अरबाज शेख या गोलंदाजाने आजच्या रात्रीमध्ये. जबरदस्त खेळ त्याच्याकडून पाहायला मिळाला. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरं तर मयूर शेठ म्हात्रे आमचे स्पर्धेचे आयोजक त्यांच्याकडून अरबाज तुझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं हे मोटिवेशन आहे. सलग 3 विकेट घेतले अरबाज शेखने आणि या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक त्याने पूर्ण केली आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुम्ही आयुष्यामध्ये जे काय पहिल्यांदा कराल त्याला एक विशेष महत्त्व असतं आणि तेच केलं या स्पर्धेमध्ये अरबाज शेखनं. कमालीची गोलंदाजी. परेश बाजारा नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. निखिल गोवारी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु अजूनही या संघाचा की फॅक्टर कामोटे संघाचा विजयाचा खरं तर आशेचा किरण रोशन म्हात्रे मैदानामध्ये. विकेट टेकिंग गोलंदाजी, 4 चेंडू फेकले, फक्त 4 जबा दिले आणि 3 गडी बाद केले अरबाज शेखने. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. निखिल गोवारी हा फलंदाज. यॉर्केला बॉलला आणि पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. आणि इथे मात्र हे कमबॅक आपण पाहताय. खरं तर प्रवीण नेरे नाईट स्पर्धेमधला एक सामना तुम्हाला आठवला असेल, बामन डोंगरे आणि पेठ, अगदी 24 चेंडू 24 जावा त्या देखील डिपेंड केलं होतं पेठ संघाने बॉलिंगच्या जोरावरती. आणि तिथे बंटीने पकडलेला झेल त्या सामन्याचा कलाटणी त्याला रक्षण होता. आणि नुकतेच आपण पाहिलं गोरसई बी टीमला देखील या संघाने पराभूत केलंय. त्यामुळे बॉलिंग स्ट्रेंथ ही प्रचंड मजबूत आहे या संघाची हे मात्र निदर्शक झालं. इथे
फटका शॉट ऑफ द नाइट, शॉट ऑफ द नाइट, शॉट ऑफ द मैच, निकू गोवारीचा हा क्लास, अगदी सूर्यकुमार यादव स्टाइल ने हा फटका आपण पाहिला, गुडघे टेकले आणि इथे मात्र हा फटका पॅडो स्वीपचा प्रॉपर टाइमिंग निकूचा आपण पाहिला क्लास, इथे स्क्वेअर लेगच्या वरून आला हा षटकार। या षटकारानं आता टेन्शन वाढवलं पेट संघाचं, कारण आता अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 12 बॉल विजयासाठी 24 समीकरण आलंय, आणि ही जोडी रोशन म्हात्रे निखिल गोवारी, निखिलचं कौतुक करावं लागेल। यॉर्कर लेंथमध्ये इथे भडीमार, यॉर्करचा यॉर्कर बॉलचा भडीमार असता होत असताना मात्र आपल्या खरं तर जवळ असलेला एक क्षमतापूर्ण फटका पाडोसिपचा इथे पारा मिळाला, जबरदस्त टायमिंग, 6 धावा आल्या, शेवटचे 12 चेंडू आणि 24 धावा, सामना बॅलन्स आहे, सामना संपलेला नाही आहे, दोन्ही संघ खरं तर आपण पाहिलं त्याच ताकदीचे आहेत आणि त्याच धाटणीचे आहेत, त्यामुळे हे हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यातील मात्र शंका नाही आहे, कोण जिंकेल हे सांगणं देखील कठीण आहे या मॅचमध्ये, एवढा चांगला सामना, रफ अँड टफ मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज आता येईल जिशान शेख, डाव्या हाताचा हा गोलंदाज जिशान शेख। प्रवीण, एखादा संघ बॅलन्स कधी समजला जातो, टॉप ऑर्डरचे एक दोन फलंदाज, मिडल ऑर्डरमध्ये एखादा आक्रमक खेळाडू, कि बहुना चार तुमच्याकडे जर का जेन्युइन गोलंदाज असेल तर तो संघ बॅलन्स, आणि तो संघ नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्याकडून चांगली आपण कामगिरी होताना पाहिली। आणि इथे जिशान शेख आता बॉलिंग ट्रॅकवर, त्याला समोर रोशन म्हात्रे, लांब लचक उत्तुंग असे षटकार ही त्याची ओळख राहिली आहे। आणि येथे या मॅचमध्ये आपण पाहिला आता 12 मध्ये 24 प्रत्येक षटकामागे एखादा मोठा फटका जर आला तर कामोटे संघ धावांचा पाठलाग करेल, आणि एका बाजूने डॉट बॉल हे गरजेचे आहेत। इथे डाऊन द ग्राउंड हा फटका लॉंग ऑफच्या दरम्यान सजवलाय, सिंगल आली आहे, आता 11 चेंडू आणि विजयासाठी 23 रनची गरज, 11 बॉल आणि 23 धावा, कानपोली आणि ओळेमधला सामना आपण पाहिला, खरं तर ओळे संघाचा यंग टॅलेंट आयुष, आय थिंक आयुष होता, आयुष म्हात्रेने काय फटकेबाजी केली, सुधीर पाटील एक अतिशय वेगवान लेफ्टी बॉलर, त्याच्या अगेन्स्ट त्याने जे 2 षटकार लगावले तिथून सामना खुला झाला, आणि मागच्या सामन्यामध्ये भंगारपाडा संघाचा प्रशांत कटेकर त्याने रोशन म्हात्रे जो लेफ्टी बॅटर बॉलर होता त्याच्या अगेन्स्ट मारलेला षटकार तो देखील सामन्यामध्ये महत्त्वाचा राहिला। आता या लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट कोणता फलंदाज आक्रमक फलंदाजी करेल, की एका बाजूने जिशान म्हात्रे इथे विकेट घेऊन मात्र आपल्या संघाला विजयाकडे आगेकूच करून देईल। हा फटका फसला, बंटी आहे क्षेत्ररक्षक, चुकीची अपेक्षा नाहीये, कधी कधी एखाद्या चांगल्या खेळाडूकडे अगदी झेल उडाला की सर्व संघाचे पाठीराखे निर्धास्त असतात, की त्यांना खात्री असे या खेळाडूकडून चुकी होणार नाहीये, आणि तेच केलं बंटीने, अगदी सहज झेल पकडला, आणि इथून मात्र निखिल गोवारी या खेळाडूच्या पारीचा अंत झाला। अजूनही मॅच ऑन आहे, शेवटचे 10 बॉल विजयासाठी 23 रनची गरज, 10 चेंडू 23 धावा, दैवत म्हात्रे आता चांगली स्ट्रॅटर्जी करते या संघाची, लेफ्टी बॅटरला मैदानामध्ये उतरवलंय दैवत म्हात्रे, राईटी बॅटिंग करतो लेफ्टी तो बॉलिंग करतोय, परंतु दैवत मैदानाच्या आतमध्ये चाललाय। एक काळ आपण पाहिला का तर या संघाचे सिनियर खेळाडू सुलक्षण भोईल लारा, यॉर्कर स्पेशालिस्ट संजयजी म्हात्रे, आक्रमक खेळाडू आपण त्यांना नेहमी पाहिलं, आणि सुबोध दादा देखील आपण अनेक वेळा पाहिलंय, अतिशय चांगला ताबडतोब फलंदाज, आणि इथे मात्र आता आलाय दैवत मिडल ऑर्डरला। आता या खरं तर 10 बॉलमध्ये जास्तीत जास्त बॉल जितके रोशनला फेस करता येतील तो प्रयत्न आता दैवतला करून द्यावा लागेल, सिंगल घेऊन त्याला स्ट्राईकमध्ये आणावं लागेल, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय। शेवटचे 10 चेंडू आणि 23 धावा, सामना संपलेला नाही आहे, इथे मात्र आता अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानामध्ये पाहताय। जिशान तयार, समोर दैवत, 10 बॉल आणि 23 रनची गरज, ब्लॉक हॉलमध्ये टाकला बॉल, यॉर्करचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाही आहे त्या ठिकाणी, मग पाहिला फलंदाजाकडे, एवढा चांगला अँगल बनवला जिशान शेखने, आणि इथे आपण पाहताय हा खरं तर डॉट बॉल आला। शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी आता 23 रनची गरज, 9 चेंडू 23 धावा,
पारितोषिक जस जसे डॉटवर टाकले जातात तस तसा मात्र सामना जड होत चाललाय कामोटे संघाच्या दिशेने. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर तुम्ही या करताना आता षटकामध्ये पाहताय कामोटे संघावरती वाढत चाललाय. 7 बॉल ते आणि एका बाजूने दैवत. आता खरं तर डगआउटमध्ये अपेक्षा आली आहे की या बॉलवरती कोणताही एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. स्विच इट करायचा होता डॉट बॉल आलाय. प्रेशर हे पूर्णपणे वाढलंय आता कामोटे संघावरती. परंतु मॅच संपलेली नाही आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. रोशन मात्रे आता या सामन्यामध्ये हिरो बनेल का? पुन्हा एकदा त्याच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या मॅचमध्ये खरं तर एक मोठी इनिंग खेळण्याची त्याच्याकडे संधी आली आहे. जरा स्पीडअप करा. यस, आपण पाहिलं खरं तर याच या कामगिरीमुळे या संघाला आपण पाहिलं रात्री के यात्री रातो के कातील हे नाव पडलंय. खरं तर रात्रीच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये नेहमी त्यांचं भरी योगदान राहिलंय आणि इथून मात्र हे डॉट बॉल प्रेशर आपण पाहिलं खरं तर या टीमवरती आलं. 6 चेंडू 23 जवळ सामना संपलेला नाही आहे. अंतिम षटक बंटी जोशी. पहिल्या षटकामध्ये शहबाजने धावा केल्या खर्च आपण पाहिलं 10, अरबाजने धावा खर्च केल्या फक्त 10 आणि त्यानंतर जिशानने फक्त 1 रन खर्च केली आणि 1 गडी बाद केला. या षटकामध्ये प्रणय किमान 8-9 धावा जरी आल्या असत्या तरी हे प्रेशर हलकं झालं असं, प्रेशर थोडंसं कमी झालं असतं या ठिकाणी कामोटे संघावरती. परंतु जर तरला आपण महत्त्व देऊ शकत नाहीये. इथे मात्र 6 चेंडू आणि 23 धावा. यॉर्क भरधाव वेगाने बुलेट ट्रेनच्या वेगाने हा बॉल चाललाय अगदी विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल 5 चेंडू आणि 23 धावा. आता मात्र आव्हान अतिशय या ठिकाणी पाहिलं खरं तर महागड होत चाललंय. प्रवीण 11 मध्ये 23 करायचे होते आता समीकरणाला 5 मध्ये 23. अभिषेक दुधेसाहेब यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक षटकाराला. परंतु षटकार येतील केव्हा? आणखीन एक डॉट बॉल कमालीचं कमबॅक. 4 चेंडू आता 23 समीकरण. म्हणजे एखादा जर डॉट बॉल आला तर या सामन्यावरती मजबूत पकड मिळेल तो म्हणजे RCC पेठ संघ. शेवटचे 4 बॉल 23 धावा. हा फटका देखील जमीन लगतचा आहे त्यामुळे दबाव येणार नाही आहे. ते म्हणजे पेठ संघावरती आता 3 मध्ये 22 फक्त आणि फक्त सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. फक्त आणि फक्त सामन्याची औपचारिकता त्या ठिकाणी शिल्लक राहिली. चला भंगारपाडा टीमचा कॅप्टन टॉससाठी या प्लीज. भंगारपाडा टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. सिद्धेश विनिंग कॅप्टन आणि एका बाजूने मागच्या सामन्याचा विजेता सिद्धेश वास्कर टीम कॅप्टन. दोघांमध्ये टॉस केला जाईल. शेवटचे 2 बॉल अंतिम षटकामध्ये. आता आक्रमणाचा प्रयत्न सेफली बॉल नव्हता त्या ठिकाणी थांबवलंय. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. लास्ट बॉल आणि सामना मात्र झाला आता 1-sided एकतर्फा. बघा अंतिम चेंडूमध्ये आता आक्रमण दैवतकडून पाहायला मिळालं. परंतु सामना जिंकलाय तो म्हणजे RCC पेठ संघाने. चला भंगारपाडा टीमचा कॅप्टन टॉससाठी या. सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच ज्याने सलग 3 विकेट घेतले आणि खऱ्या अर्थानं कामोटे संघाच्या प्रमुख फलंदाजांना त्याने बाद केलंय तो अरबाज शेख ठरलाय सामनावीर. अरबाज 500 पारितोषिक देखील आलंय मयूर शेठ मात्रे यांच्याकडून. तुम्हाला ते स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठात या. अमित पाटील स्किमर फॅमिली चला तुमच्या शुभ असते आम्ही देतो आता.